नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि ऍक्च्युली आधी काहीतरी झोपले आणि मी अशी जोरात बोलली होती, थोडीशी दचकून उठली आणि परत झोपली. तर 10 वाजले आहेत, जस्ट एक ब्लॉग अपलोड झालेला आहे, आताच नवीन ब्लॉग सुद्धा सुरुवात केलेली आहे मी. तर ब्रेकफास्ट बनवला आहे मी, फक्त आता खायचं बाकी आहे. आज ब्रेकफास्टला पोहेच आहेत. ॲक्च्युली नवीन एक पदार्थ आज मी ट्राय करणार होतो, त्याचं रेसिपी वगैरे सगळं मी बघून ठेवलेलं आणि मम्मीने पण काकीकडनं थोडी इन्फॉर्मेशन घेतली, कारण काकीने काल बनवलं होतं तर त्यांचं चांगलं झालेलं. तर माझा प्लॅन तोच होता बनवायचा, पण त्याला थोडा वेळ लागणार. आणि आज आमचा प्लॅन होता की आता मसालासुद्धा बनवायचा, मसाला म्हणजे लाल तिखट. तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की आता एप्रिल म्हणजे एप्रिल मे हे महिने असे जवळ आले की आपण सगळेजण मसाला तयार करून घेतो. काही जण 6 महिन्याचा बनवतो, काही लोक वर्षभराचा बनवतात. आम्ही तर जनरली 1 वर्षाचा बनवतो, कारण नंतर परत वेळ नाही मिळत. अर्निका उठली बिचारी माझ्या आवाजाने. तर त्याच्यासाठी मम्मी आज जाणार होती, तर मग मम्मी म्हणाली की तू एकटी कुठे धावपळ कशी, म्हणजे त्या ब्रेकफास्टला पण वेळ लागणार, प्लस जेवण पण असणार, आणि मग मी नाही तर मग अर्निकाचं वगैरे सगळं बघायचं असतं. त्यामुळे मग आम्ही गुड मॉर्निंग अर्निका, आणि का आंघोळ करून झोपलेली, त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. बट आज वातावरण बाहेर तुम्ही बघतच असाल, फुल डल वातावरण आहे, खूप आभाळ आलं आणि अशा याच्यामध्ये मिरच्या सुकणार नाहीत. आज त्या प्रॉपर सुकल्या नाहीत तर मग मसाला करून काय फायदा नाही, कारण नंतर मग त्याला मॉइश्चर पकडेल. म्हणून मग आजचा प्लॅन आम्ही पोस्टपोन केला, मोस्ट प्रॉब्ली नेक्स्ट वीक आम्ही करू वीकेंडला. आणि इथे नवीनच एक डंक ओपन झालाय, मम्मी बघून सुद्धा आले, तर मीच तिच्यासोबत जाईन असे आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवेन. आणि आम्ही कसा मसाला बनवतो, म्हणजे त्याच्यात काय काय जनरली टाकणार तेवढं मला दाखवतील, तेवढं सगळं मी शेअर करेन येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आणि थँक्यू सो मच, आमच्या डेली व्लॉगिंग व्हिडिओजला तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहे. हे खरंच एक चॅलेंज आहे. आज आहे डे 6, तर उद्या आपलं डे 7 आहे. तर रोज पॉसिबल तर नाही होणार ऑफिस नंतर मला करणं, आता हे चॅलेंज आहे म्हणून तर मी करते आहे. सो अनिका मॅडमने खूप गोंधळ केला रात्री, मॅडम आम्ही फिरून आल्यानंतर पण खेळत होत्या 1:30 वाजेपर्यंत. माझं तर व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू होतं, म्हणून मी बसलेली, ते झालं तरीही खेळत होती. 1:30 वाजता झोपली आणि सकाळी 6:30 वाजता उठून बसले, तिला भूक लागलेली, मग परत ती खेळी खेळी, आम्हाला परत आंघोळ पण केली आणि परत झोपली. आता परत झोपून उठली, चला आता ब्रेकफास्ट करूया. आता मी ब्रेकफास्ट करतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. आणि कसे, हाय टू एव्हरीवन, हाय, गुड गर्ल. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही आमचं जे माझं वाटप आहे ते म्हणजे यूज करतो, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या वाटपमध्ये एक्झॅक्टली काय काय ऍड करतो. ते क्वांटिटी घेतलेली आहे आम्ही, हा आहे कांदा, चौभा चिरून 2 कांदे घेतलेत. हे ओलं खोबरं, सॉरी हे सुकं खोबरं आहे किसलेलं, आणि हे ओलं खोबरं आहे, आणि लसूण. आता हे सगळं आपण भाजून घ्यायचं. तुला काय पाहिजे अनिका, थांब जरा, कांदा आणि हे चांगलं ब्राऊन, म्हणजे कांदा असं चांगला ब्राऊन ब्राऊन झालं पाहिजे. फक्त थोडासा गोल्डन ब्राऊन नाही करायचं, तर जास्त ब्राऊन करायचं, तर जास्त हे भाजायचं. त्याच्यामुळे मग तुम्ही जेव्हा नॉनव्हेज वगैरे आपण करतो ना तेव्हा त्याला एक टेस्ट पण येते, आणि सुकं खोबरं आणि ते चांगलं भाजल्यामुळे त्याला छान तरी सुद्धा येते. तर इथे आहे आपला कांदा भाजलेला, आहे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं थोडंसंच भाजायचं आहे. आणि ही आहे लसूण, तर सुकं खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं, जास्त करपायचं नाही आहे, पण कच्चं पण राहू नये. आणि हे सगळं आता मिक्स थंड झालं की आम्ही थोडं मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवणार एकत्र.
तर अशा प्रकारे आम्ही हे सगळे इंग्रेडिएंट्स मिक्स करून एका डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागते तेव्हा आम्ही ते मिक्सरमध्ये ॲड करून त्याचा मसाला बनवतो. आणि ह्याच्यासोबत आम्ही जो घरी बनवलेला गरम मसाला आहे तोसुद्धा ॲड करतो आणि कोथिंबीरसुद्धा ॲड करतो. तर अशा प्रकारे तुम्ही हा मसाला करून आठवडाभर स्टोअर करू शकता. आणि इथे आम्ही जो घरी ऑलरेडी रेडी केलेला आहे मसाला तो मी तुम्हाला दाखवते. Hi, good evening. Happy Sunday. Sunday is about to over now. आम्ही आता चाललोय फिरायला. संडे इवनिंग आहे आता म्हटलं अर्णिकाला थोडं फिरवून आणूया. गार्डनमध्ये चाललोय इथे जवळपास. रेडी झालेलो आहे सगळे. संध्याकाळचे 6 वाजले आता निघू. थोडा वेळ बसू तिथे फिरू अर्णिकाला फिरवू जरा आणि मग येऊ घरी. हाय अनिका. अनिका हाय का. आम्ही लिफ्ट मध्ये आहोत रिच्युअल प्रमाणे. लिफ्ट मध्ये एक व्हिडिओ अँड लेट्स गो. आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही 8 वाजताच घरी आलो. ॲक्च्युली अर्णिकाला आम्हाला पार्कमध्ये प्रॉपर घेऊन जायचं होतं जिथे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स असतील खेळायला, जसं स्लाइड्स किंवा स्विंग सी सॉ पण थोडे मिनिटं लेटचे असं. तर असा आमचा विचार होता. बट म्हणून आम्ही नेटवर थोडं सर्च केलं गुगलवरती की आमच्या आजूबाजूला कुठे आहेत गार्डन्स. ॲक्च्युली ऐरोलीला खूप ऑप्शन्स आहेत पण आम्हाला वाटतं पवईला आहे एक दोन. आम्ही ऐकलं होतं तर आपण तिकडे ट्राय करूया. तर आम्ही हे गुगलवरती सर्च केलं. निर्वाणा पार्क असं काहीतरी नाव आहे, बीएमसीचं गार्डन आहे. मग आम्ही तिथे गेलो आणि गार्डन आहे खूप छान, फिरायला भरपूर आहे, मोठं आहे. आतमध्ये सगळीकडे पाणी सोडलेलं आहे आणि मग तिथून त्यांनी ब्रिज वगैरे बनवले, शेल्टर बनवलंय, देन टेंट सारखं बनवलंय. म्हणजे असं फोटोला काढायला फिरायला वगैरे खूप छान आहे. बट तिथे लहान मुलांसाठी फक्त म्हणजे असं नॉर्मल जो ग्रुप असेल मुलांचा लहान, तुम्ही काही खेळणे घेऊन गेलं असं बॉल घेऊन गेले बॅट घेऊन गेले तर ते लोक खेळू शकतात अशी जागा आहे. गवत वगैरे आहे. बट जे स्लाइड्स वगैरे आम्हाला हवे होते ते एकच मोठं होतं पण त्याच्यावर खूप गर्दी होती. पूर्ण गार्डनमध्ये पण भरपूर प्रचंड गर्दी होती त्यामुळे फक्त आम्ही थोडं थोडं एक राऊंड मारला, थोडंसं बघितलं, लगेच तिथून निघालो. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो होते त्याच्यासमोरच एक ऑप्शन होता
तिथे लाईक फूड काय म्हणू शकतो आपण फूड मॉल टाईप बनवलेलं खाऊगली कशी असते तशी पण ते प्रॉपर शॉप्स होते आणि स्टार्टिंगला सगळे शॉप्स होते खाण्याचे आणि आतमध्ये गेल्यावर तिकडे ते छोटस ते प्ले एरिया जसा असतो आपण जेव्हा मॉलमध्ये वगैरे जातो तिथे कसे सगळे राईड्स असतात आणि काय काय वेगवेगळे लाईक ट्रेन असते ट्रॅम्पोलिन होतं त्याच्यानंतर तिथे गो कार्टिंग होतं असे काही ऑप्शन्स होते तर ते सगळं आतमध्ये होतं तर त्याच्यासाठी पण तिथे आय गेस्ट ते कार्ड घ्यावं लागतं जसं आपण मॉलमध्ये गेल्यावर घेतो तसं कार्ड असतं त्याचं ते स्पेसिफिक रिचार्ज असेल आणि प्रत्येक गेम्सच्या इथे ते स्वाईप करायचं तर आम्ही तर फर्स्ट टाईम गेलो तर आम्ही जस्ट बघायला गेलो तिथे पण प्रचंड गर्दी होती संडे असल्यामुळे त्यामुळे आम्ही फक्त एक राऊंड मारला आणि घरी आलो आणि घरी आल्यावर आता थोड्या वेळ रेस्ट केल्या एक फ्रेंड आलेले भेटायला भूषणला तर त्यामुळे थोडा वेळ गप्पा वगैरे मारला आता अर्निका मॅडमचं चालू आहे जेवण 9 वाजलेत आणि भूषणने ॲक्च्युली बिर्याणी ऑर्डर केली त्याने सकाळी त्याच्या फ्रेंड्सने मागवली तर त्यांना खूप आवडली ती बिर्याणी तर मला आपण ती आज ट्राय करू तर त्याने तीच ऑर्डर केलं नॉर्मली संडेला आमच्याकडे असं जसं संध्याकाळी जेवण नाही बनवत आम्ही काहीतरी लाईट बाहेरचं खातो लाईक समोसा नाही डोसा सँडविच किंवा अशा टाईपमध्ये बट कधी जर इच्छा असेल तर असं काहीतरी वेगळं पण ट्राय करतो तर तो बघूया ऑर्डर आलं बघू कसं काय ते मी तुम्हाला दाखवतेच हाय आय एम बॅक अगेन सो काय काय मागवलंय तू सगळे डिटेल्स डिटेल्स सांगितले मी सगळे मटका बिर्याणी आहे कवरिंग असं दुपारी मागवलं त्याच्यामुळे मला माहिती आहे हे बघा आणि त्याच्याबरोबर हा रायता आणि हे प्रॉपर मटका आहे हे मला फ्री मिळालं त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी आहे आणि रसबरी जामुन गुलाबजाम असतील माहित नाही गुलाबजामुन गुलाबजामुन मस्त गरम गरम आहे नॉट बॅड चांगली गेली आहे बिर्याणी पण आपण ओपन करून दाखवूया थोडीशी हे असं कवरिंग आहे त्याला रोटीचं आणि ही रोटी आपण खाऊ शकतो याच्यावर लिहिलेलं असतं ही युअर बिर्याणी स्लो कुक्ड विथ परडा पराठा Eat the slowly and infused with spices and ghee. ये रोटी तुम्ही खाऊ शकता पूर्ण दम बिर्याणी आहे जायकेदार बिर्याणी मागवली आहे मी किती मिनिटात ऑर्डर येते अप्रॉक्सिमेटली हाफ एन आवर मध्ये आली ऑर्डर मी 9:15 ला वगैरे ऑर्डर केली होती आली आता 9:45 झाले सो चला मग आता आम्ही जेवण घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सो संडे एंड्स हियर ऑन अ स्वीट नोट म्हणजे ऑलरेडी आम्ही डेझर्ट तर खाल्लेला आहेच गुलाबजाम आले होते छान गरम गरम गुलाबजामुन होते मस्त छोटे छोटे सो छान होते ते एकदम ते तर खाल्ले पोट एकदम पॅक झालेलं पण त्याच्यानंतर आम्ही आता एक रील केली शूट साऊथ इंडियन आता जे ट्रेंडिंग आहे त्याच्यावरती सो तुम्ही जर आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा कारण त्याच्यावर मी रोज डेली मोस्टली न चुकता रील टाकत असते जसे जसे आम्हाला वेळ मिळतो आम्ही शूट करतो खरंच ऑफिसनंतर काय काय करायचं खरंच सुचत नाही आहे बट स्टील त्यातून वेळात वेळ काढून रील शूट करतो आणि ॲक्च्युली दोन करायच्या होत्या बट भूषणचं असं आहे की परफेक्टच झाली पाहिजे रील जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही तोपर्यंत ती रिटेक 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 घेऊन देतो आम्ही आणि मी जोपर्यंत परफेक्ट करत नाही तोपर्यंत तो रिटेक घ्यायला लावतो तर मी खूप दमलो त्याच्यामध्ये आणि एवढं गरम होतंय
खूप घांबेम यायला लागला तर तो बोलला की ठीक आहे आपण आज एकच करूया. आणि आता ऑलरेडी 11 वाजून गेलेले आहेत, आता मला हा व्हिडिओ एडिट पण करायचा होता, पण आधी एंड करायचा होता. सो म्हणून आज भूषणने आणले मँगो कँडी, हां मँगो डॉली. सो इट्स म्हणजे एकदम मँगोचीच टेस्ट आहे. सो आता मी हे खातो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने झोपतो. उद्यापासून मंडे म्हणजे रेग्युलर रुटीन चालू, ऑफिस चालू. सर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लगेच अनिका आलेली आहे, अनिका नीड बस. सो चला तर मग बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.